आज आपण बँकिंग कंपनीज फायनल अकाउंटचा जो सनराइज बँक लिमिटेडचा प्रॉब्लेम आहे तो आपण बघतोय. हा प्रॉब्लेम मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे तुम्हाला शिकवणार आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमधून बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट आपण सॉल्व करतो आहे. फर्स्ट आपण जो आपला प्रॉब्लेम आहे त्यावर जी मार्किंग करतो आपण नेहमी शेड्यूल्सची ती करून घेतोय. फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ सनराइज बँक लिमिटेड एज ऑन 31 मार्च 2013. 31 मार्च 2013 ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे सनराइज बँकचा. तर फर्स्ट आयटम जो आहे ट्रायल बॅलन्स मधला तो आहे शेअर कॅपिटल 30,000 इक्विटी शेअर ऑफ 10 each ₹5 पेडपे. तर कॅपिटल आपण नेहमी एक नंबरचे शेड्यूल घेतो कॅपिटलच्या, त्यामुळे त्यासमोर एक नंबरची मार्किंग करा. त्यानंतर स्टॅट्युटरी रिझर्व, सर्व प्रकारचे रिझर्व आपण दोन नंबरच्या शेड्यूलला घेतो. फक्त प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन फंड घेत नाही, कारण की तो वर्कर्सचा असतो आणि स्टॅट्युटरी रिझर्ववर सेल्फ ऍडजस्टमेंट असते, त्यामुळे तो दोन नंबरला आपण इनरला घेणार आहोत. त्याच्यासमोर दोन नंबर टाका आणि ए लिहा. त्यानंतर डिपॉझिट्स, डिपॉझिट्समध्ये आपल्याला तीन डिपॉझिट दिलेले आहेत, फिक्स, सेव्हिंग आणि करंट. तिन्ही पण डिपॉझिट्स आपण तीन नंबरच्या शेड्यूलला टाकणार आहोत, त्यामुळे त्यासमोर तीन नंबरची मार्किंग करा. त्यानंतर कॅश इन हँड, आपण कॅश 6 नंबरच्या शेड्यूलला दाखवतो, कारण 6 नंबरच्या शेड्यूलचं नाव आहे कॅश इन हँड अँड कॅश विथ RBI, त्यामुळे कॅश इन हँड आपण 6 नंबरला दाखवणार, 6 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर कॅश विथ RBI, RBI मध्ये जर कॅश असेल तर ती देखील आपण 6 नंबरलाच दाखवतो, त्यामुळे त्यासमोर पण 6 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर इंटरेस्ट अँड डिस्काउंट, यावर नेहमी येणारी जी ऍडजस्टमेंट असते ती असते रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडची. तर आपल्याला आजच्या प्रॉब्लेम मध्ये देखील ती ऍडजस्टमेंट आहे, म्हणून त्यासमोर 13A करा, कारण 13 नंबरच्या शेड्यूलला आपण इंटरेस्ट अर्न दाखवतो, जे मिळणार इन्कम आहे आपल्याला ते दाखवतो आपण इंटरेस्टच्या स्वरूपातला, म्हणून त्याच्यासमोर 13A लिहा. ए ऍडजस्टमेंट साठी लिहितोय आपण. त्यानंतर कमिशन अँड ब्रोकरेज, क्रेडिट साइडला आलेला आयटम आहे. हा पण आपला इन्कम आहे, परंतु इंटरेस्ट सोडून इतर जे इन्कम असतात ते आपण अदर इन्कमला दाखवतो, त्यामुळे त्याच्यासमोर 14 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर इंटरेस्ट दिलेले आहेत, तीन इंटरेस्ट आहे, फिक्स डिपॉझिट वरचे इंटरेस्ट, सेव्हिंग डिपॉझिट वरचे इंटरेस्ट आणि करंट डिपॉझिट वरचे इंटरेस्ट. आणि हे तीनही इंटरेस्ट डेबिट साइडला आले आहे. ठेवींवरचं व्याज आपल्याला द्यावं लागतं बँकेला, त्यामुळे हे इंटरेस्ट एक्सपेंडेड किंवा इंटरेस्ट पेडच्या शेड्यूलला घेतो आपण, ज्याचा नंबर आहे 15, त्यामुळे त्याच्यासमोर 15 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर सॅलरीज, कॉमन खर्च आहे, कॉमन खर्च किंवा बिझनेस चालवण्यासाठीचे जे खर्च आहेत ते आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दाखवतो, त्यामुळे 16 नंबरची मार्किंग करा सॅलरीज समोर. मॅनेजर सॅलरीज हा पण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे त्यासमोर पण 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर रेंट, इन्शुरन्स अँड टॅक्सेस, हा पण बँक चालवण्यासाठीचा खर्च आहे, कॉमन खर्च आहे, त्यामुळे 16 नंबरची मार्किंग करा ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दाखवणारे आपण. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम, हा पण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असल्याने तो पण आपण 16 नंबरला दाखवणार, त्यासमोर पण 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हा पण कॉमन खर्च आहे, तो पण आपण 16 नंबरला दाखवणार. त्यानंतर ऑडिट फीज, हा पण कॉमन खर्च आहे, तो पण आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला 16 नंबरला दाखवणार आहे, 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर डेप्रिसिएशन, हा फिक्स असेटवर डेप्रिसिएशन ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेला आहे, त्यामुळे तो पण आपण 16 नंबरला दाखवणार. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स 8 नंबरला दाखवणार, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे आपली, आपण सगळे इन्व्हेस्टमेंट 8 नंबरला दाखवतो. त्यानंतर
लोन कैश क्रेडिट एंड ओवरड्राफ्ट, लोन कैश क्रेडिट एंड ओवरड्राफ्ट 9 नंबरला दाखवतो आपण, त्यावर नेहमी येणारी ऍडजस्टमेंट आरडीडी ची असते. लोन कैश क्रेडिट ओवरड्राफ्ट 9 नंबरला आणि 9 ए करा त्याच्या समोर. त्यानंतर बिल डिस्काउंटेड एंड परचेसेस 9 नंबरलाच दाखवा. बिल डिस्काउंटेड एंड परचेसेस 9 नंबरला. त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपली इन्व्हेस्टमेंट आहे, ती पण आपण 9 नंबरला दाखवणार. गव्हर्नमेंट बॉन्ड्स 9 नंबरची मार्किंग करा, सॉरी 8 नंबरची मार्किंग करा इन्व्हेस्टमेंटला. त्यानंतर फर्निचर आणि प्रिमायसेस फिक्स असेट्स आहेत, त्यामुळे त्यांना 10 नंबरची मार्किंग करा. आणि ब्रांच ऍडजस्टमेंट क्रेडिट साइडला आलेला आहे. बऱ्याच वेळेला डेबिटला येतो, कधी क्रेडिटला येतो. डेबिटला आला तर आपण अदर ऍसेटला घेतो 11 नंबरला, क्रेडिटला आल्यामुळे 5 नंबरला घ्यायचा आहे. त्याच्या समोर 5 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर 3 ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत आपल्याला. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, त्याचा इफेक्ट आपण 13 इंटरेस्ट अँड डिस्काउंट मधून लेस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट 5 नंबरला दाखवणार आहोत. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट जी आहे आरडीडीची, क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट, ही आपण लोन कॅश क्रेडिट मधून वजा करणार आहोत आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपण प्रोव्हिजनला देणार आहोत. आणि लास्ट ऍडजस्टमेंट जी आहे ती कंटिंजंट लायबिलिटीची आहे. कस्टमर बिहाफ ऑफ कस्टमर 40,000 चा ऍक्सेप्टन्स केलेला आहे, ती आपण 12 नंबरला दाखवणार आहोत. आपण सुरुवातीला सर्व ज्या प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमच्या मार्किंग करून घेतलेला आहे. सर्वांचं मार्किंग झालं. ओके, आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला घेतोय. बघा, फर्स्ट आपण जी पोस्टिंग करणार आहोत ते शेड्यूल वाईज पोस्टिंग करणार आहोत. आपण जी मार्किंग केलेली आहे फर्स्ट नंबरची, ती कॅपिटलची मार्किंग आहे. कॅपिटलचं जे फर्स्ट नंबरचं शेड्यूल आहे, तर त्या शेड्यूल पासून आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. बघा, फर्स्ट नंबरचं शेड्यूल स्क्रीनवर सर्वांना दिसतंय. त्यामध्ये 30,000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच रुपीज 5 पेड अप. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 150,000 150,000 लिहा. टोटल ज्या शेड्यूलवर ऍडजस्टमेंट आहे ती आपण नंतर करणार आहे, पण ह्या शेड्यूलवर कोणती ऍडजस्टमेंट नाही, त्यामुळे टोटल आपण लगेच करून घेतली 150,000. फर्स्ट शेड्यूलची पोस्टिंग केली आपण, 30,000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच रुपीज 5 पेडअप, अमाऊंट मध्ये 150,000 आणि टॅली टोटल त्याची दाखवली 150,000. त्यानंतर सेकंड नंबरचं जे शेड्यूल आहे ते आहे रिझर्व अँड सरप्लस. तर 2 नंबरची मार्किंग फक्त एकच आयटम आहे, स्ट्रक्चर रिझर्व फंड, तो आपण या शेड्यूलला दाखवतोय. त्यावर ऍडजस्टमेंट देखील आहे. स्टॅट्युटरी रिझर्व फंड 2 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 2 लाख इनर कॉलमला घ्या, कारण त्यामध्ये आपल्याला नंतर येणारा जो रिझर्व आहे तो ऍड करायचा आहे. 2 नंबरची टोटल आत्ता होणार नाही, त्यामुळे आपण जी पुढचा आयटम आहे त्याच्या पोस्टिंगकडे जातोय, डिपॉझिटकडे. 2 नंबरची पोस्टिंग झाली सर्वांची. स्टॅटर रिझर्व इनरला घेतला 2 लाख रुपये. त्यानंतर शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स, याला आपण 3 डिपॉझिट्स दाखवणार आहोत. फिक्स डिपॉझिट 1,39,000, 1,39,000. त्यानंतर सेव्हिंग डिपॉझिट 2,25,000,
2,25,000. त्यानंतर करंट डिपॉझिट 1,87,000. तीन डिपॉझिट्स आपण तीन नंबरच्या शेड्यूलला दाखवले. ऑलरेडी आपण ही मार्किंग केलेली होती, फिक्स्ड डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट आणि करंट डिपॉझिटचे तिन्ही शेड्यूल, तिन्ही जे आयटम आहेत ते आपण तीन नंबरच्या शेड्यूलला दाखवले. तीन नंबरच्या शेड्यूलवर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे आपण त्याची टोटल करून घेऊ. टोटल येते 5,51,000. सर्वांचं तीन नंबरचं पोस्टिंग झालं, फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट आणि करंट डिपॉझिट. ओके, त्यानंतर चार नंबरचं जे शेड्यूल आहे ते आहे बॉरोइंग्स. परंतु बॉरोइंग्सचं जे शेड्यूल आहे त्याला कोणताही आयटम नव्हतं चार नंबरच्या शेड्यूलला, त्यामुळे त्याची टोटल आपण नील दाखवून देऊ. ती नील दाखवून द्या टोटल, त्यामध्ये कोणताही आयटम नाहीये. त्यानंतर नेक्स्ट जे शेड्यूल आहे पाच नंबरचं, त्या शेड्यूलला एक आयटम आहे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. आपण ट्रायल बॅलन्स मध्ये ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साइडला असल्यामुळे त्याला 5 नंबरची मार्किंग केलेली आहे. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 12,350. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 12,350. त्यानंतर सहा नंबरचं शेड्यूल, सहा नंबरच्या शेड्यूलला आपण दोन आयटम दाखवतोय. एक आहे कॅश इन हँड अमाउंट मध्ये 1,45,000, 1,45,000. आणि सेकंड आयटम आहे कॅश विथ RBI 2,10,000, 2,10,000. या शेड्यूलवर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे त्याची टोटल आपण लगेच करून घेत आहोत. वरती रिबेटचा इफेक्ट आलेला आहे, तो मी नंतर ऍडजस्टमेंटच्या वेळेला तुम्हाला सांगेल. तुम्ही लगेच टोटल करू नका पाच नंबरची, फक्त सहा नंबरची टोटल करा. 3,55,000. इथपर्यंत आले सर्वजण, ब्रांच ऍडजस्टमेंटची पोस्टिंग केली, त्यानंतर सहा नंबरला कॅश इन हँड आणि कॅश विथ RBI ची पोस्टिंग करून लगेच ते शेड्यूलची टोटल करून घेतली 3,55,000. इथपर्यंत आलेत का सर्वजण? ओके, त्यानंतर सात नंबरचं जे शेड्यूल आहे बॅलन्स विथ अदर बँक, त्याला कुठलाही आयटम नाहीये, ते ब्लँक आहे, त्याची टोटल नील दाखवून द्या. त्यानंतर आठ नंबरचं जे शेड्यूल आहे इन्व्हेस्टमेंटचं, त्याला आपण दोन आयटम दाखवणार आहे. एक आहे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि दुसरा आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. दोन्ही पण इन्व्हेस्टमेंट आहेत, आठ नंबरला आपण त्याची मार्किंग केलेली आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत 80,000. गव्हर्नमेंट बॉन्ड्स दाखवा 80,000 आणि इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आहेत 42,000. यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. गव्हर्नमेंट बॉन्ड्स 80,000, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स 42,000. दोन्हींची टोटल दाखवा शेड्यूलची 1,22,000. 1,22,000. सात नंबरच्या शेड्यूलला कोणताही आयटम नसल्यामुळे आपण त्याची टोटल नील दाखवली. आणि आठ नंबरचं जे शेड्यूल आहे त्याची टोटल आली 1,22,000. त्यानंतर नऊ नंबरचं शेड्यूल आहे ऍडव्हान्सेसचं. ऍडव्हान्सेसच्या शेड्यूलला आपण दाखवतोय लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट. त्याची अमाऊंट आहे 2,45,000 रुपये. त्यातून आपण RDD वजा करणार आहोत. RDD ची अमाऊंट आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे. ऍडजस्टमेंट मधील अमाऊंट RDD ची आहे 5,500. ती लेस करून आपण आउटरला फिगर टाकणार आहोत 2,39,500. 2,39,500. आणि RDD चा सेकंड इफेक्ट जो आहे
तो आपल्याला द्यायचा आहे स्टेटमेंटला, प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला. तो आपण ज्या वेळेला प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट येईल त्यावेळेला तिथे दाखवू. त्यानंतर नेक्स्ट आयटम जो आहे तो आहे बिल परचेस डिस्काउंटेड अँड परचेस. बिल डिस्काउंटेड अँड परचेस आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये जी अमाऊंट दिलेली आहे ती टाका 90,000 आणि शेड्यूलची टोटल करा 3,29,500. 9 नंबरच्या शेड्यूलला आपण 2 आयटम घेतले, लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट 2,45,000. त्यातून आपण आरडीडी लेस केली 5,500. आउटरला अमाउंट आली 2,39,500. त्यानंतर नेक्स्ट आयटम आपण 9 नंबरला दाखवला ज्याची मार्किंग आपण ऑलरेडी केलेली होती. बिल डिस्काउंटेड अँड परचेस 90,000 दोन्हींची टोटल आली 3,29,500. त्यानंतर 10 नंबरच्या शेड्यूलची पोस्टिंग करतोय आपण. 10 नंबरला सर्व फिक्स असेट्स असतात. फिक्स असेटवर जर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट असेल तर ती आपण करणार आहोत, पण या प्रॉब्लेममध्ये डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे डायरेक्ट पोस्टिंग करतोय. फर्निचर 20,000 रुपये आणि प्रिमायसेस 1,50,000. फर्निचर 20,000, प्रिमायसेस 1,50,000. शेड्यूलची टोटल आपण करतोय कारण की ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून 1,70,000. 10 नंबरचं शेड्यूल आहे फिक्स असेटचं, त्याला आपण 2 आयटम पोस्टिंग केले, फर्निचर 20,000, प्रिमायसेस 1,50,000. टोटल 1,70,000, 1,70,000. इथपर्यंत आले सर्व, 10 नंबर पर्यंत आले पोस्टिंगला. ओके, त्यानंतर 11 नंबरच्या शेड्यूलला काहीच नाहीये त्यामुळे ते ब्लँक आहे. त्याची टोटल नील दाखवून दिली तरी चालेल. आणि 12 नंबरचं जे शेड्यूल आहे त्याला 1 आयटम आहे, तो म्हणजे ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे 40,000, ज्याचा सिंगल इफेक्ट येतो तो आपण दिला 12 नंबरच्या शेड्यूलला. कंटिंजंट लायबिलिटीला ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर 40,000, 40,000. 11 नंबर नील दाखवा, 12 नंबरला ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर 40,000. 12 नंबरची टोटल करून टाकली तरी चालेल कारण की दुसरा कोणताही आयटम त्यामध्ये नाहीये. हे झाले बॅलन्स शीटचे शेड्यूल 1 ते 12. त्यामधला आपण 2 नंबरचं शेड्यूल आणि 5 नंबरचं शेड्यूल टोटल करायचं ठेवलेलं आहे, बाकीच्या शेड्यूल्सची आपण टोटल केलेली आहे. त्यानंतर 13 नंबरचं जे शेड्यूल आहे इंटरेस्ट अर्नच, त्यामध्ये आपण घेणार आहोत इंटरेस्ट अँड डिस्काउंट. इंटरेस्ट अँड डिस्काउंटची अमाऊंट आहे 1,50,000 आणि त्यावर येणारी कॉमन ऍडजस्टमेंट जी आहे ती आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडची. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला दिलेला आहे 13,500 रुपये, तो आपण लेस करतोय 13,500. लेस करून आउटरला आले 1,36,500, 1,36,500. या शेड्यूलला दुसरा कोणताही आयटम नाहीये, 13 नंबरला एकच आयटम होता सिंगल, त्यामुळे आपण टोटल दाखवून देऊ त्याची. त्यानंतर 14 नंबरला एक आयटम आहे कमिशन अँड ब्रोकरेज 25,000, 25,000. 13 नंबरची टोटल आपण दाखवून दिली 1,36,500 आणि 14 नंबरला पण सिंगल आयटम असल्यामुळे ती पण टोटल केली 25,000, 25,000. 13 नंबरला इंटरेस्ट अँड डिस्काउंट पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घेतला 1,50,000, त्यातून रिबेट लेस केला 13,500 रुपये, आउटरला 1,36,500, टोटल दाखवली 1,36,500. त्यानंतर 14 नंबरला अदर इन्कम घेतला अमाऊंट मध्ये 25,000 आणि त्याची देखील टोटल केली 25,000. इथपर्यंत आले सर्व, 13 आणि 14 हे जे 2 शेड्यूल्स आहेत ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडचे शेड्यूल्स आहेत, त्यामुळे याला जे आयटम पोस्टिंग होतात ते ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला आलेले आयटम पोस्टिंग होतात.
इथपर्यंत आले का सर्व? इथपर्यंत समजला प्रॉब्लेम? ओके, त्यानंतर 15 नंबरचं जे शेड्यूल आहे ते इंटरेस्ट एक्सपेंडेड किंवा इंटरेस्ट पेडच आहे. आपण ठेवींवर व्याज देतो त्याचं हे शेड्यूल आहे. त्यामध्ये आपण 3 आयटम घेणार आहोत ज्याची आपण ऑलरेडी मार्किंग केलेली आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹15,000, देन इंटरेस्ट ऑन सेव्हिंग डिपॉझिट ₹10,000, देन इंटरेस्ट ऑन करंट डिपॉझिट ₹6,250. टोटल 3 इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 15,000, इंटरेस्ट ऑन सेव्हिंग डिपॉझिट 10,000 अँड इंटरेस्ट ऑन करंट डिपॉझिट 6,250. फिक्स डिपॉझिट वरचं व्याज 15,000, सेव्हिंग वरचं व्याज 10,000 आणि करंट डिपॉझिट वरचं व्याज 6,250. यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे आपण टोटल करून घेऊ. त्यानंतर पुढचं जे शेड्यूल आहे ते आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे बँक चालवण्यासाठी किंवा बँक ऑपरेट करण्यासाठी लागणारे खर्च. हे सगळे कॉमन खर्च आहेत, त्याची आपण ऑलरेडी मार्किंग केलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 16 नंबर म्हणून. ते सर्व खर्च आपण घेतोय. त्यामध्ये फर्स्ट आहे सॅलरीज 59,500, देन मॅनेजर सॅलरी 6,000, देन रेंट इन्शुरन्स अँड टॅक्सेस 2,000, देन पोस्टेज अँड टेलिग्राम 450, देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी 3,500, देन ऑडिट फीज 2,000, देन डेप्रिसिएशन 1,650. टोटल 7 एक्सपेन्सेस आर देअर. सॅलरीज 59,500, 59,500, मॅनेजर सॅलरी 6,000, 6,000, रेंट इन्शुरन्स अँड टॅक्सेस 2,000, 2,000, पोस्टेज अँड टेलिग्राम 450, 450, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 3,500, 3,500, ऑडिट फीज 2,000 आणि डिप्रिसिएशन 1,650. आता 15 आणि 16 या दोनही शेड्यूलचे आपण टोटल करून घेणार आहोत. 15 ची टोटल आली 31,250 आणि 16 नंबरची टोटल आली 74,650. एक मिनिट, 16 नंबरची टोटल मी पुन्हा करते. सोळा नंबरची टोटल 75,100 येते. सोळा नंबरची टोटल 75,100. बघा, 15 नंबरला आपण 3 इंटरेस्ट दाखवले, त्यानंतर 16 नंबरला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दाखवले आणि 15 आणि 16 ची टोटल केली. 15 ची टोटल 31,250 आणि 16 ची टोटल 75,100. आता ह्या ज्या टोटल आहेत 13, 14, 15 आणि 16 या आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही इथपर्यंत आले असतील तर सांगा, रेज हँड करा. इंटरेस्ट एक्सपेंडेड सर्वांचे झालेत, त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सर्वांचे झालेत. ओके, आता आपण टॅली करू. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटकडे येतोय आपण. फर्स्ट आपण 13 समोर 13 नंबरची चा आयटम टाकणार आहोत. त्यापूर्वी आपण जो आरडीडीचा इफेक्ट द्यायचा राहिलेला होता तो दाखवलाय. पहा, आरडीडी आपण लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधून लेस केलेली आहे. तिचा सेकंड इफेक्ट आपण इथे प्रोव्हिजनच्या समोर दाखवलेला आहे, 5,500 रुपये. लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधून आपण वजा केली होती बघा इथून, आणि तिचा जो सेकंड इफेक्ट आहे तो आपण
प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला दाखवलेला आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला आपण लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधून लेस केलेली जी आरडीडी आहे ती दाखवतोय. फर्स्ट बघा 5,500 रुपये. त्यानंतर 13 नंबरची टोटल लिहितोय 1,36,500. त्यानंतर 14 नंबरची टोटल 25,000. त्यानंतर 13 आणि 14 ची टोटल आपण करतोय 1,61,500. 15 नंबरची टोटल 31,250. त्यानंतर 16 नंबरची टोटल 75,100. आता 15, 16 आणि प्रोविजन यांची टोटल करतोय ती आली 1,11,850. आता आपण टोटल इन्कम मधून टोटल एक्सपेंडिचर वजा करतोय म्हणजे 1,61,500 मधून 1,11,850 रुपये आपण वजा करतोय आणि वजा करून आलेली जी फिगर आहे ती आपण दाखवणार आहोत प्रॉफिट फॉर द इयर समोर. अगोदर आपण 13 समोर 13 नंबरची टोटल टाकली, 14 समोर 14 ची टाकली, त्यानंतर 2 इंची बेरीज केली, 15 नंबर समोर 15 नंबरची टोटल टाकली, 16 नंबर समोर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची टोटल टाकली, आरडीडी ऑलरेडी आपण टाकलेलीच होती, त्यानंतर 3 इंची बेरीज केली 15, 16 आणि प्रोव्हिजनची. आता टोटल इन्कम मधून टोटल एक्सपेंडिचर वजा करून जो बॅलन्स राहील तो प्रॉफिट फॉर द इयर समोर टाकतोय. मागच्या वर्षीचा काही बॅलन्स आपल्याकडे नव्हता, जर असता तर प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊन समोर आपण तो टाकला असता, पण आता काही नाहीये म्हणून तुम्ही नील लिहिलं तरी चालेल किंवा डॅश केली तरी चालेल. मग आपली वजा बाकी आली 49,650 रुपये. ती तेवढीच आपण टोटल लिहिणार आहे कारण की आपल्याकडे आधीचा काही प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स नाहीये, तो असता तर आपण तो तिथे बेरीज मध्ये घेतला असता. त्यानंतर 20% ट्रान्सपोर्ट टू स्टॅटरी रिझर्व, करंट इयरचा जो प्रॉफिट आहे त्यावर 20% कॅल्क्युलेट करून तो स्टॅटरी रिझर्वला आपण ट्रान्सफर करतोय. तो आला 9,930 रुपये. 49,650 वर 20% कॅल्क्युलेट केला करंट इयरच्या प्रॉफिटवर, तो आला 9,930. आता तुमच्या टोटल प्रॉफिट मधून 9,930 वजा करतोय आपण आणि नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरी डाऊन काढतोय, तो आला 39,720 रुपये. आता जी वरची टोटल आहे तुमची 49,650 तीच खाली टॅली टोटल दाखवून द्या. 49,650 प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला हा जो स्टॅट्युटरी रिझर्व आलेला आहे आणि नेट प्रॉफिट आलेला आहे हे दोन आयटम आपल्याला पोस्टिंग करायचे आहेत 2 नंबरच्या शेड्यूलला. मग आपण हे जे 2 आयटम आहेत हे 2 नंबरच्या शेड्यूलला पोस्टिंग करू. आणि त्यापूर्वी आपण टोटल टाकून घेतल्यात बॅलन्स शीटला तरी चालतील, किंवा अगोदर आपण 2 नंबरच्या शेड्यूलला जाऊ आणि तिथे जे पोस्टिंग राहिलेलं आहे आपलं ते टाकूया. 2 नंबरच्या शेड्यूलला या सर्वांनी. 2 नंबरच्या शेड्यूलला आपण पोस्टिंग करणार आहोत. 2 नंबरच्या शेड्यूलला स्टॅट्युटरी रिझर्व अगोदरच होता 2,00,000 रुपये. त्यामध्ये आता ट्रान्सफर ऍड करायचा आहे जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 9,930 रुपये. ऍड करून टोटल आउटरला टाका. त्यानंतर नेट प्रॉफिट जो कॅल्क्युलेट केलेला आहे आपण तो घ्या आणि 2 नंबरची टोटल करा. 2 नंबरचं शेड्यूल आहे आपलं रिझर्व अँड सरप्लसचं. त्यामध्ये आपण आधी जो रिझर्व घेतला होता 2,00,000 रुपये त्यामध्ये 9,930 रुपये जे आहेत ते ऍड केलेले आहेत. आत्ताचा चालू वर्षाच्या प्रॉफिटवरचा रिझर्व बेरीज करून आउटरला घेतले. त्यानंतर नेट प्रॉफिट दाखवला, नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन 39,720 रुपये. 2 इंची टोटल केली, शेड्यूलची टोटल आली 2,49,650 रुपये. आता आपण बॅलन्स शीट कडे जातोय. बॅलन्स शीटला या. बॅलन्स शीटला आता सर्व टोटल घेऊन बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायचं आहे. बघा, फर्स्ट कॅपिटल आहे 1,50,000.
त्यानंतर रिझर्व अँड सरप्लस, त्यानंतर डिपॉझिट्स, बॉरोइंग्स नील आहे, अदर लायबिलिटीज, त्यानंतर कॅश इन हँड अँड विथ रिझर्व बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 7 नंबर नील आहे, इन्व्हेस्टमेंट 1,22,000, त्यानंतर ॲडव्हान्सेस 3,29,500, त्यानंतर फिक्स असेट 1,70,000, त्यानंतर अदर असेट नील आहेत 12 नंबरला 40,000 रुपये आहेत, ते आपण दाखवून घेऊ. 12 नंबरला बारा नंबरची टोटल. आणि आता टॅली करायचं. टॅली करताना 1 ते 5ची बेरीज करायची आहे आणि 6 ते 11ची बेरीज करायची आहे. एक ते पाच आणि 6 ते 11. टॅली टोटल आली पाहिजे 9,76,500. 9,76,500. आली का सर्वांची?